एकवीरा देवीचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असेल. शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ असून या ठिकाणी उद्धव ठाकरे राज्यातील जनतेच्या दृष्टीने एखादा मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महाविकास आघाडी सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कधी घोषणा करणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलेलं असून कदाचित याबाबत वा जनतेच्या दृष्टीने आणखी एखादी महत्वाची घोषणा होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकवीरा मातेचंही दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते शिवनेरीकडे प्रस्थान करणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते दौऱ्यावर निघणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे आज किल्ले रायगडावरही जाणार, किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत. सर्वप्रथम ते कार्ल्यातील एकवीरा मंदिरात जाऊन एकवीरा आईचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते शिवनेरीकडे प्रस्थान करणार आहेत. आपण पाहतोय आताची मोठी बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच दौऱ्यावर निघणार आहेत. सर्वप्रथम ते एकवीरा मातेचं दर्शन घेऊन नंतर शिवनेरीकडे प्रस्थान करणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ असून या ठिकाणी उद्धव ठाकरे राज्याच्या जनतेच्या दृष्टीने एखादा मोठा निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सध्या महाविकास आघाडी सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कधी घोषणा करणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. शिवनेरी किल्ल्याहून थेट आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अमोल जी, आज उद्धव ठाकरे शिवनेरीवर येणार आहेत, तर साधारण त्यांना किती वेळ लागेल तिथे पोहोचायला? बरोबर 12:05 मुख्यमंत्री या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे पोहोचतील आणि त्यानंतर जवळपास एक तासांचा त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे. छोटे काही कार्यक्रम आहे, या ठिकाणी कुठली घोषणा होतीये का याची उत्सुकता सर्वांनाच आहे, मात्र तशी शक्यता फार कमी आहे. कारण की जी घोषणा सर्वांनाच अपेक्षित आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची, आणि शेतकरी कर्जमाफी हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे, त्यांची घोषणा आहे. त्यामुळे ही घोषणा करताना महाविकास आघाडीचे देखील वरिष्ठ नेते इथं उपस्थित असणं आवश्यक आहे. मात्र सध्या तरी फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबच या ठिकाणी येणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर ते पुन्हा मुंबईला रवाना होतील. एक तासांच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे माध्यमांशी काय बोलतात का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर येतात, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर मुख्यमंत्री सकाळी कार्ला देवीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत, तिथून आता ते थोड्या वेळात निघतील आणि त्यानंतर या ठिकाणी येतील. आपल्यासोबत पोलीस देखील आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी केलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच गडावर येतात? आज इथे पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांचा दौरा असल्यामुळे एकवीरा देवीचं दर्शन घेऊन ते शिवजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत, त्या अनुषंगाने आमचा बंदोबस्त ठेवलेला आहे. चोख बंदोबस्त आहे, त्यानुसार सगळे पोलीस देखील या ठिकाणी गडाच्या पायथ्यापासून ते गडाच्या वरपर्यंत तैनात करण्यात आलेले आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. फक्त आता उत्सुकता लागलेली आहे की या एक तासांच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काही घोषणा करतात का, कारण की शिवनेरी गडावरती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं अशी देखील मागणी काही नेत्यांनी देखील याआधी केलेली होती आणि त्याबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मात्र ज्या पद्धतीनं सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे ती शेतकरी कर्जमाफीची, ती या ठिकाणी होती का नाही याबाबत देखील उत्सुकता आहे, मात्र ती शक्यता फारच दुसरं आहे.
अमोल, शिवसैनिकांचा किती प्रमाणात तिथे ताफा आलेला आहे? मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कारण की शिवसेनेचा मुख्यमंत्री पहिल्यांदा झाल्यानंतर आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व शिवसैनिक आनंदामध्ये आहेत आणि सकाळपासूनच या शिवनेरी गडावरती शिवसैनिकांनी देखील गर्दी केलेली आहे. सुरुवातीला काय सांगाल मॅडम, पहिल्यांदा तुम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आलाय, काय भावना? प्रथम मी उद्धव साहेबांचे आपल्या तालुक्यामध्ये स्वागत करते आणि पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की जे शपथविधी झाल्यानंतर आज शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या दर्शनासाठी येत आहेत. त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे नक्कीच आभारही मानेल आणि अभिनंदनही करेल की तुम्ही आज आमच्या तालुक्यात पहिल्यांदा मान दिला आहे. शिवसैनिक म्हणून काय वाटतं, नक्कीच कर्जमाफीची घोषणा होऊ शकते? हो नक्कीच. खरं तर हे सरकारच असं आलंय की ते शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे, त्याच्यामुळं पवार आमचे शरदचंद्रजी पवार साहेब असतील मुख्यमंत्री. उद्धव राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असले तरी मुख्यमंत्री गडावर येतात आणि सरकार तिन्ही पक्षाचं असल्यामुळं आम्हाला खूप आनंद आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर हा कार्यक्रम शिवसेनेचा आहे असं म्हटलं जातं, मात्र राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल यांचे कार्यकर्ते देखील अक्षरशः गड चढून या गडावरती आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील उत्सुकता आहे की उद्धव ठाकरे या ठिकाणी काही घोषणा करतात का, शेतकऱ्यांच्या बाबतीत काही बोलतात का, याची देखील उत्सुकता या सर्वांना लागलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय बोलतात का हे देखील आता पाहणं महत्वाचं असणार आहे. जवळपास एक तासांचा हा कार्यक्रम असेल, या कार्यक्रमामध्ये माध्यमांशी देखील ते संवाद साधतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. आपण पाहतोय शिवनेरीवर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचणार आहेत, तर तिथे शिवसैनिकच नव्हे तर पूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते येऊन ठेपलेले आहेत. शिवनेरी गड चढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती मुख्यमंत्री यांच्या येण्याची.